संपकरी डॉक्टरांच्या मागण्या 15 दिवसात पूर्ण करण्याचं आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिलं होतं. सरकारनं हे आश्वासन खरंच पाळलं का याचा रियालिटी चेक करणार आहे झी 24 तास. डॉक्टरांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे रुग्णांचे प्रचंड हाल सुरू होते. डॉक्टरांनी आपल्या मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केल्यानं रुग्णसेवा कोलमडली होती. डॉक्टरांचा हा संप तात्काळ मिटावा, रुग्णांचे हाल कमी व्हावेत आणि डॉक्टरांनाही न्याय मिळावा यासाठी झी 24 तासने घेतली कळकळीची, आग्रही आणि आक्रमक भूमिका. रुग्णांना वाली कोण असा खास रोकठोक कार्यक्रम आम्ही केला. डॉक्टरांच्या मागण्या 15 दिवसात पूर्ण करण्याचं आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी दिलं. आश्वासन पाळलं नाही तर राजीनाम्याची तयारीही दर्शवली. आम्ही सांगितलंय की आम्ही 15 दिवसामध्ये या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड या ठिकाणी पुरणार आहोत. आम्हाला मुदत, मी सांगतो, आम्हाला मुदत न्यायालयाने महिनाभराची दिलेली आहे. अजून मुदत 6 महिन्याची मुदत दिलेली आहे. पण मी पुन्हा तुम्हाला सांगतो की 15 दिवसाच्यावर मी 16वा दिवस लागू देणार नाही. मी जवाबदार, मी मंत्री म्हणून या ठिकाणी तुमच्या समोर सांगतोय, सगळ्या जनतेसमोर सांगतोय, आपल्या चॅनलवर सांगतोय, नाही तर जबाबदार मला पकडायचं. मी माझ्या पदाचा राजीनामा देऊन टाकेल तुम्हाला यापुढे जाऊन सांगतोय. परंतु या गरीब लोकांच्या जीवाशी तुम्ही खेळू नका. मंत्री महोदय स्वतः येऊन माध्यमात सांगतायत, लक्षात घ्या, ही ध्वनिचित्रफीत काही दिवसानंतर वाजवून आपण गिरीश महाजन यांना अडचणीत आणू शकतो, मी त्यांना अडचणीत आणू शकतो याची गिरीश महाजन यांना पूर्ण कल्पना आहे. तरी देखील ते सांगतात, म्हणजे त्यांच्याकडे ती इच्छाशक्ती आहे, त्यांच्याकडे ते अप्रुव्हल आहे, सीएम त्यांच्या पाठीशी आहेत, ब्युरोक्रसी त्यांच्या बरोबर आहेत. अन्यथा त्यांनी असं आश्वासन माझ्या कार्यक्रमात तरी द्यायचं धाडस दाखवलं नसतं. याच्या पलीकडे विजयसिंह चंदेले, फॉर गॉड सेक, नॉट फॉर युअर सेक, त्या हजारो पेशंटचा विचार करा. तुमच्या मागण्या 100% जायज आहेत, योग्य आहेत. आम्ही आत्तापर्यंत तुमच्याकरता भांडलेलो आहोत. या पलीकडे जाऊन सुद्धा तुम्हाला जर संप करायचा असेल तर लक्षात घ्या तुमची प्रतिमा काय होईल. गिरीश महाजन यांनी आश्वासन दिलं, त्याला आता 15 दिवस उलटलेत. सरकारनं संपकरी डॉक्टरांना दिलेला शब्द खरा करून दाखवला का? डॉक्टरांना संरक्षण देण्याचं आश्वासन खरंच पाळलं का? त्यासाठीच झी 24 तास आज दिवसभर राज्यभरात करणार आहे रियालिटी चेक. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.